सरळ व्याध चक्रवाळ व्याध यांचे सूत्र आणि त्यांच्यातील फरक कळला. बरोबर, आता तुम्हाला त्याच्यातला फरक कळलाच असेल. मग या चक्रवाळ व्याधाच्या सूत्राचा उपयोग आपण कुठे करतो? चक्रवाळ व्याधाच्या सूत्राच्या दैनंदिन जीवनातील उदाहरणे सोडवता येतात. बरोबर आहे, तुम्हाला दैनंदिन जीवनातील उदाहरणं त्याच्याने सोडवता येतात. मग आपण एक उदाहरण त्यासाठी बघू. वाजवलेल्या भागाचं उदाहरण, एका उड्डाण पुलाच्या बांधकामावर सुरुवातीला 320 मजूर होते. दरवर्षी 25% मजूर वाढविण्यात आले तर 2 वर्षानंतर त्या कामावर किती मजूर असतील? बरोबर, आता या सूत्रांमध्ये तुम्ही कोणत्या कशाचा वापर करणार? चक्रवाढ व्याजाचा सूत्र. बरोबर आहे, चक्रवाढ व्याजाच्या रास्त सूत्र तुम्हाला माहितीच आहे, ते सूत्र तुम्ही वापरणार. मग आता त्या सूत्रामध्ये तुम्हाला पी ची किंमत लागेल. मग पी ची किंमत काय आहे? 320. आर 25 आणि एन 2. बरोबर, या किमती तुम्ही सूत्रामध्ये टाकणार. लिहा मग वरचे सूत्र आणि टाका किमती. मजूर वाढ झाली तर आपल्याला 2 वर्षानंतर 500 मजूर लागणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही चक्रवाढ व्याजाचा उपयोग करून उदाहरण सोडवू शकता.